गावाच्या वीज बिलांची थकबाकी वसुली करण्यासाठी वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा तोडण्याची तयारी सुरू केली असून शेतीची वीज तोडली तर वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर टिकुरे मोर्चा नेण्याचा इशारा काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संभाजी रोहकळे यांनी दिला आहे. कृषी पंपाच्या वीज बिलांची वसुली करण्यासाठी वीज वितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना वारंवार विनंती करण्यात येत असूनही वसुली काही झाली नाही. आर्थिक वर्ष अखेरच्या पार्श्वभूमीवर वीज वितरण कंपनीने वसुलीचे कठोर धोरण अवलंबवण्याचा निर्णय घेतला असून वीज बिले न भरणाऱ्या शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. वीज वितरणाच्या या भूमिकेवर काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संभाजी रोहकळे यांनी आक्षेप घेतला असून वीज पुरवठा खंडित केला तर टिकुरे मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला असून या संदर्भात रोहकळे यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना निवेदन पाठवले असून दुष्काळी पारने तालुक्यातील शेतकऱ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची मागणी करण्यात आली आहे. पाचवीला पोहोचलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यंदा चांगला पाऊस झाला आहे. शेतकऱ्यांच्या विहिरी नजीकचे तलाव तसेच कूपनलिकांना पाणी उपलब्ध आहे. अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विविध पिके बहरत असताना वीज वितरण कंपनी वीज पुरवठा खंडित करणार असेल तर जखमेवर मीठ चोळले जाईल. दुष्काळी तालुक्यातील जनतेला कधीतरी शेतीचे जास्तीचे उत्पादन घेण्याची संधी मिळालेली असताना केवळ बिले वसुलीसाठी अशी अडवणूक करणं योग्य नसल्याचे रोहकळे यांचे म्हणणे आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.